हे गाइज वेलकम बॅक टू द न्यू ब्लॉग. आज मी ह्या नवीन कॅमेराने पहिल्यांदा शूट करत आहे. सो म्हणजे जो डी एस एल आर मी बड्डेला घेतला होता त्यानंतर डी एस एल आरने पहिल्यांदाच मी शूट करतो आहे. सो आज असा काही ठरलेला नाही आहे कुठे चाललो आहे आम्ही प्लॅन करायला, बट जस्ट गाडी काढली आणि निघालो. तर मी आहे नवी पेठेत आहे पुण्यात, बघूयात कुठे जायचं. अजून काही ठरलेलं नाही आहे, गाडी काढतोय आत्ता सध्या. आणि चिना बोलला तसं लेमन टी पाहिला जायचं, त्याचं एक इच्छा झालेली आहे. सो बघू बघू लेमन टी पाहिला जाऊ. कुठला पूल आहे? पुलाला काय म्हणतो ते? गरवारे ब्रिजचा पूल आम्ही असंच पकडतो. आणि इथे हे समोर जे दिसतंय हे माझं कॉलेज आहे. सो आम्ही ह्या पुलावर येऊन कॉलेजमधनं कधीतरी येऊन टाइमपास करतो. काय आम्ही असे पडिक नसतो या जागेवरती. हे पावसाळा जसा येतो ना तेव्हा इथपासून तिथपर्यंत पूर्ण गोष्टी भरलेल्या असतात पावसाच्या. सो हेच मला सांगायचं होतं. आज मी म्हटलं ना मला काही नाही आज बनवायला. सो आपण जस्ट बाहेर चाललो आहे तर फिरून येऊ भेंडी. एफसी रोडला जाणार आहे. एफसी रोडलाच तो लेमन टी मिळतो, कारण आम्हाला लेमन टीचा पॅच आहे तो एवढा आपल्या चहाच्या कपमध्ये येतो ना तसा येतो. आणि चांगला आहे, स्वस्तात मस्त इज्जतदार लेमन टी. सरेला पण चांगला, कारण जास्त चहा मला आवडत नाही. हां तुम्ही जरी विच करू नका, माहिती सगळे चहाप्रेमी चहाप्रेमी सगळे लोक आहेत. मला नाही आवडत चहा जास्त, भलेही मी आज सकाळीच पाहिला होता पण मला सर्दी झालेली म्हणून नाही तर मी नाही पिलो. बस कुठे गेले काका? आय 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 साप पडले. दिस इज द फेमस लेमन टी सेंटर. काका दोन लेमन टी. काय तू चिने क्वालिटी का? हॅलो काका येतो. ओके बाय. नाही बघावं लागेल, हागून ठेवत आहे साल्या. का काही कागद द्या ना, ते पुसायचं आहे. त्याचा चहा सांड. थँक्यू. पुसा. सो आर नेक्स्ट स्टॉप इज गार्डन वडापाव. सो गाईज आपण आलेलो आहे गार्डन वडापाव सेंटरला. दोन वडापाव घे. कर्वेनगर एरियामध्ये स्वीटकॉर्न भेळ खायला, म्हणजे इथे हा बोर्ड स्वीटकॉर्न भेळ खायला आलेलो. स्वीटकॉर्नला मसाले वगैरे लावून ते बनवतात, बनवतात असे तुम्हाला दाखव.
पेट भर के म्हणजे लेमन टी झाला, परत काय वडापाव खाल्ला, आता स्वीट कॉर्न भेळ खाल्ली, आणि त्याच्यानंतर काय होतं बरं, बटरस्कॉच क्रीम शेक होता. एवढं सगळं खाल्ल्यानंतर पोट प्रचंड डब्बल आले, म्हणजे खूप भरलेलं आहे पोट सगळं. एवढं खाल्लं आहे अचानकपणे, आणि हे जवळपास लागोपाठ खातोय आम्ही, म्हणजे लागोपाठ खाल्ल्यामुळे अजून पोट असं जडजड झालं आहे. आता आलं आहे आम्ही की मेकरला. चिराची एक की आहे, ती की करायची आहे. आमच्या इथे अत्तर मिळतं विदाऊट अल्कोहोल, नाही विदाऊट अलछोले, म्हणजे ज्या अत्तरात छोले नसतात हे अत्तर तुम्हाला इथे मिळतं. जर तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही या माझ्या घराजवळ, तिथे तुम्हाला मी घेऊन देईल. हे जे आहे विदाऊट अलछोले छोल्याचं अत्तर, ज्याच्यात छोल्याचा काही टेस्ट नसतो, त्याचा वास येत नाही, असे विदाऊट अलछोले अत्तर तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे. हे जे तुम्ही समोर बघताय ना, हे आहे विसर्जन हौद, म्हणजे गणपती बाप्पाचं विसर्जन या हौदात होतं. बट जोपर्यंत गणपती येत नाहीत तोपर्यंत ह्याची साफसफाई केली जात नाही. आम्ही इथेच आलो, घराच्या खूप जवळ आहे. सो काहीतरी आज खरंच काय नव्हतं, म्हणजे आम्हाला काम आज प्रॅक्टिससुद्धा नव्हती नाटकाची. माझी जी प्रॅक्टिस चालू आहे रोजची, ती पण प्रॅक्टिस नव्हती. म्हणून मग आम्ही असं कुठेही हिंडतो आहे. आज काही ठिकाणं नाही आहे, पण आता मग असे तुम्हाला बोललो तसं पोट वगैरे भरलेलं आहे भरपूर. सो घरी जायची पण घाई नाही आहे, मी खाली बघून सावकाश चालावं लागतं आहे मला. दादा दादा काय झालं तुला? दादा उडी मारतोय का तू पाण्यात? हे मजा नाही आईच्या गावात. हे जे ठिकाण आहे, इथे हा जो तुम्हाला मुलगा दिसतो तो तिथं काय करतोय माहित नाही, कारण तिथे प्रेतांना जाळलं जातं आणि तो फोनवर बोलतोय कोणाशी तरी. भावा लवकर हाल तिथून, रक्कन कोणतरी येऊन घेऊन जाईल. सो वी गॉट दिस मोठे मोठे स्टंट्स दगडच, आणि आपण आता प्रो माणसासारखा मारणार आहे. फेल फेल दोनच सगळं भंगार आहे.